मध्ये ही पहिली लढत आजच्या रात्रीमधल्या शुभरचा आणि अंतिम व्रत आणि या रात्रीमधल्या पहिल्या फेरीतला पहिला सामना टॉस जिंकला कुंभलवाडी टीमला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला म्हणजे बॅटिंग करावी लागेल ती राजमाची टीमला. चला दोन्ही टीम देखील सज्ज झालेत फिल्डिंग लावा कुंभलवाडी टीम आणि त्याचबरोबर राजमाची संघ आपली सलामीची दिली रवाना व्हा मैदानामध्ये. पंच देखील तयार झालेत या मॅचसाठी. आजच्या रात्रीमध्ये देखील आपण भाऊ पंचांची भूमिका किटीसीची किटीसी लाईनची संपूर्ण टीम अजिंक्य पवार निशान बागडे जितेश अजय सर्व मात्र आता हे शिलेदार आपण पाहतो ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी आपल्याला घर बसल्या मात्र ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवली जाते ती किटीसी इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून. पहिली मॅच आपल्या समोर आली आपल्या भेटच झाली आहे ती कुंभलवाडी आणि त्यांच्या विरोधात मध्ये असणारा राजमाची या दोन टीम मध्ये ही संघर्षाची लढाई आहे. थोडा उशीर देखील झालाय आणि उशिराने इथे संघ देखील झाकल झाले. परंतु तमाम क्रिकेटर्सचं आपण सहर्ष बरोबर स्वागत करू या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेश दादा गौडे यांच्या नेतृत्वाखाली साकारण्यात आलेली ही चार दिवसीय स्पर्धा भव्य प्रकाश होतामध्ये असलेली ही स्पर्धा आहे. पहिल्यांदाच या विभागामध्ये सजली जाणारी या मैदानावरती सजली जाणारी ही स्पर्धा आहे आणि आजचा अंतिम दिवस या अंतिम दिवसामधला हा पहिल्या फेरीतला पहिला सामना आहे. सलामीची जोडी सुधीर आणि स्वप्नील ही सलामीची जोडी गोलंदाजी मार्गवरती आहे. भावेश पहिला शेंडूने आगाज केला आहे लॉंग ऑफला मात्र फील्ड होईल तत्पूर्वी एकच सिंगल मात्र मैदानामध्ये कम्प्लीट. पहा पहिला चेंडू सेन्सिबल ने पुश केला ड्राइव्ह देखील करताना आपला बाल मिळला आणि पहिला चेंडू त्याले सिंगल या सिंगलच्या मदतीने श्री गणेश अकाउंट ओपन केलं जाते. ते राजमाची या टीमचं कुंभलवाडी टीमने प्रथम टॉस जिंकल्यानंतर मात्र फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आहे आणि त्या फिल्डिंग करण्याच्या नियमामध्ये पहिल्या चेंडूवरती सफलतेपूर्वक मात्र योगदान दिलं ते गोलंदाज भावेशने. वीस मिनिटाचा टायमिंग असेल कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा देखील चेंडू चांगला आहे. चेंडू पलटानंतर अतिरिक्त बाउन्स घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू आला निर्धाव या मैदानावरती पहिले तिन्ही दिवस मात्र गोलंदाजांना खेळपट्टीने साथ दिलेली आहे आणि आज देखील हेच आपल्याला पाहताना दिसत आहे. या स्पर्धेचे नियम जरूर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. फक्त दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असेल गोलंदाजी करणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या टीमला जर का आधी रिव्ह्यू फक्त बिमार आणि रनआउट साठी असेल याची देखील नोंद घ्यायची. हा देखील चांगला चेंडू ब्लॉक केला चेंडू टाकला होता हातलण्याचं काम केलं. या चेंडूने मात्र इरादे स्पष्ट केले आता कुंभलवाडी टीमने कारण की पहिल्या चेंडूवरती आली सिंगल त्याच्यानंतर आलेली निर्धाव चेंडू आणि त्याच्यानंतर पुनश्च बॅटची लिडिंग एज देखील घेतली होती आणि यष्टरक्षक मात्र भिंतीसारखे उभे राहिलेत आणि ह्या चेंडूवर देखील आलेला हा निर्धाव चेंडू म्हणजे एक दा कारण की पाबरदस्त षटक आहे आणि त्या षटकामध्ये फक्त गोलंदाजाला एकच काम करायचं की फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून वंचित मात्र ठेवायचं आहे आणि थेस मात्र केलं ते गोलंदाज भावेश या नावाने. भावेश नावाने आज मात्र छाप सोडली पहिल्या सोवर मध्ये ह्या मैदानामध्ये. आडव्याकडे दोन फुल करायचं होता जोरदार अपील पंचांकडे लावली अपील पाहायला मिळाली आहे ती पाचव्या चेंडूवरती आणि हा देखील चेंडू आलाय निर्धाव. पाहतो आपण समीकरण वेगळं ठरलं. आता पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर स्ट्राईकला होते सुधीर आणि त्याच्यानंतर आले स्वप्नील स्ट्राईकला त्यांना मात्र एकाच जागी शब्द उभे केलेत. लेफ्टी बॅट्समन आहे आणि त्या लेफ्टी बॅट्समनला मात्र राईटी गोलंदाजात उभा करताना आपल्याला पाहायला मिळतं.
समोर चेंडू कवर मधून चेंडू उडवला आहे, आता चेंडू थांबणार नाहीये, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर, धाव संख्या मिळून जाईल ती 4, सावकार आता ठोक डिसे पहिला ओव्हरचा इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर डाव स्कोर आपण पाहू शकाल. डाव फलकावर धावा लागल्यात त्या राजमाची टीमच्या, बिनबाद 5 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे, गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मोहनला आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे, त्याच्या समोर मात्र असणार आहे तो सुधीर हा स्ट्राईक एंडला फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला स्वप्नीलला आपण अनुभवतोय. आउटसाइड ऑफस्टाम्प पंचांनी आधीच मात्र हात जमिनीला समांतर केले, कारण की पंचांनी आधीच लाईन पाहिली गोलंदाजाची आणि त्याच्यानंतर सांगितलं की हा चेंडू स्वर आहे. स्वर मार्याने अभंतर धाबेने मात्र भरपडली जाते, अभंतर धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या 1 अंकाने फ्लाय मात्र झाली आहे, जाऊन पोहोचेल ती 6 अंकावरती. हा देखील चेंडू लेग ब्रेक होता, थोडासा चेंडू पलटानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळण घेतला आणि पंचाने देखील पुनश्च हात मात्र जमिनीला समांतर करून सांगितलं की हा देखील दुसरा चेंडू वाईड आहे. अभंतर धाबेने मात्र भरपडली आहे, ते पहिला चेंडू फेकला देखील नाही आहे आणि गोलंदाज मोहन मात्र आता लाईन मिस करतोय. आता सगळा चेंडू पंचांकडे लाऊड लेबल झाली होती, पंचांनी सांगितलं की ह्या चेंडूवरती थोडासा ऑप्शन सोडणार हा चेंडू पाहायला मिळाला आणि ही लेग बाईसची आलेली एक धाव एक सिंगलच्या मदतीने धाव फलक ऍड होईल. धाव फलकावर धावा लागल्या जातील त्या 8 धावा. पहिले दोन चेंडू स्क्वेअर फेकल्यानंतर मात्र चांगली लाईन बॅग सापडली आहे गोलंदाज मोहनला आणि इथे लेग बाईसशी आलेली एक धाव एक सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 8 अंकावरती. हा फटका देखील फसला आहे शतरक्षक डाऊन द बॉल, परंतु नो मार्क्स लार मध्ये चेंडू पलटा. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु थांबले दोन्ही फलंदाज, कोणती कोणती रिस्की रन घेत नाही आहेत, कारण की पहिले पहिलं षटक संपलं दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर कोणतीही रिस्की रन नाही आहे. फटक्याचे प्रयत्न शोधत आहेत ते फलंदाज सुधीर आणि स्वप्नील, परंतु फटक्यापासून लांब ठेवलं जाते गोलंदाज मोहन याच्याकडून. एक सिंगल ऍड सिंगलच्या मदतीने 9 धावा धाव फलकावरती. हा देखील चेंडू चांगला आहे, पन्नाट बेकाने चेंडू टाकला होता, फिरिशन केलं होतं थोडंसं, ब्लॉकरला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला यश देखील मिळालं आहे. हा देखील चेंडू आला निर्धाव, डॉटा पर्सेंटेज वाढवायला सुरुवात केली आहे ती कोमलवाडी या टीमनं. प्रथम टॉस जिंकल्यानंतर आम्ही निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि त्याच्यावरती 100% योगदान आपण पाहतोय ते कोमलवाडी टीमचं. हा फटका स्लॉट मध्ये येता, स्वीट साऊंड ऑफ दिस बॅट, चेंडू फेकून दिला कऊ कॉर्नरच्या डोक्यावर आलेला पहिला दर्जेदार ब्रँडेड षटकार. षटकाराला षटकाराच्या पद्धतीने 15 धावा. पुनश्च स्लोअर पद्धतीने चेंडू येत आहे, आमंत्रण होत आहे आणि ते आमंत्रण स्वीकारलं थर्डमॅनला, आता मात्र चेंडू फेकून दिलाय बॅट्समन सुधीरच्या बॅटमधून आला बॅक टू बॅक दुसरा षटकार.
पहिल्या ओव्हर मध्ये शांत ठेवला होता गोलंदाज भावेशने, अवघ्या 5 धावसंख्येत षटक पिकला होता आणि थेशानंतर मात्र सुधीरने मात्र इरादे बनवले. पहिला षटकाराला काऊ कॉर्नरला, नंतर षटकाराला डबल विकेटला आणि थेशानंतर तब्बल 10 फलकात आपण आले की विचार केला तर 10 फलकावर धावा लागला तर 21 म्हणजे इरादे गेले. आता सुधीर या फलंदाजाने कितीपर्यंत शांत बसायचं. हा चेंडू देखील आउट साइड ऑफ स्टाम्प, पंचाने सांगितलं, फलंदाजाने सोडून देखील दिला चेंडू. या चेंडूवरती आलेला हा निर्धाव चेंडू आणि दुसऱ्या डावाचा दुसऱ्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त होत आहे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार केला तर धाव फलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 21 धावा. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल तर या संगीतासाठी डीजे मास्टरकडे. आपला 10.50 सरासरीने अस्किंग रेट, मात्र दोन ओव्हर मध्ये धावा केल्या तर राजमाची टमणा 21 धावा. आता इथून अजूनही 2 षटक बाकी आहे. फलंदाज आपण पाहतोय, महत्वाची गोष्ट म्हणजे एक असेल की सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तल्ट होऊन उभी राहिली आहे. सुधीर आणि स्वप्नील ही सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्क वरती आता तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय वसंत याला इन्व्हाइट केलाय तिसऱ्या ओव्हर साठी. आता चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅकिंग षटक फेकावं लागेल वसंत या गोलंदाजाला. समोर चेंडू बी शेप मध्ये अलॉंग द कार्पेट ने लॉन्ग आपला फिल्डर आहे. एक सिंगल कंप्लीट मात्र जरूर होईल, दुसरी तर प्रयत्न देखील करत नाहीये कारण की स्वप्नीला माहिती आहे सुधीरच्या बॅट मधून धावसंख्या येते तर सलास जास्तीत जास्त स्ट्राईक देणं अपेक्षित आहे आणि तेच मात्र मैदानामध्ये केलं स्वप्नीला फलंदाजाने एक धावसंख्येच्या मदतीने. तुमची धावसंख्या 22 अंकामध्ये, 22 धावा धावफलकावरती. प्रत्येक चेंडूवरती मात्र शत्रुरक्षणे व्यूहरचना बदलली जाते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय राजमाची टीम कडून. हा देखील सोडकर अपील पंचांकडे, पंचांनी सांगितलं की थोडासा ऑप्शन सोडून असणारा शेंडू हा आणि लाऊडली अपील झाली होती पंचांकडे परंतु पंचांनी दात पेटाळली आणि पंचांनी देखील इशारा दिला लेग बाईशी एक धाव एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती ऍड मात्र धावसंख्या 1 होईल. जाऊन मात्र पोहोचेल ती 23 अंकावरती. 23 धावा धावफलकावरती लागला जात आहे टीम राजमाची आणि पहिला सामना आपण पाहतोय कोंबलवाडी आणि राजमाची या दोन टीम मध्ये. ह्या पहिल्या फेरीतला पहिला सामना मात्र रंगला जातोय. हा चेंडू चांगला आहे, जोरदार अपील पंचांकडे परंतु आता एकाच गाड्या ट्रॅकवरती दोन गाड्या एका गाडीचा अपघात जरूर होणार आहे. स्वप्नीला मात्र धावचिच्छा स्वरूपामध्ये बाद व्हावा लागला. पहिला विकेट पहिला आदरा टीम राजमाची 23 धावसंख्येवरती भेटला जातोय. स्वप्नील बाद झाले आणि आता नवीन बॅट्समन एंटर झाले डाऊनच्या पोझिशनला. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय सूरज या फलंदाजाने आपण पाहू शकाल. सुधीर आणि सूरज ही जोडी आता मैदानामध्ये खेळ करेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल आली आणि तिसऱ्या ओव्हरती ओव्हर मध्ये मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता सुधीर या फलंदाजाचा आणि तिथे मात्र फलंदाजाला बाद व्हावा लागला. हा देखील चांगला चेंडू आहे, चेंडू चांगला आहे आणि या चेंडू वरती आलेला हा विकेट आपण पाहतोय अतिशय यष्टाना घासून चेंडू गेला होता. आम्हाला वाटलं असं निर्धाव चेंडू आहे परंतु इथे यष्टाना चेंडू घासून गेला आणि इथे देखील आला विकेट. नंबर विकेट डाऊन दुसरा आदरा ते दिशा संधी डीजे मास्टरला संधी.
तुमच्या आतिषबाजीमध्ये तुमचे आमचे सर्वांचे लाडके, सर्वांच्या हृदयामध्ये ताबीज बनलेले आहे. आपले सर्वांचे लाडके आपण पाहतो. मान्यश्री सुधाकर शेट्टी गारे साहेबांचे इथे मंचामध्ये शुभ आगमन झालंय. साहेबांचं देखील आपण पाहतो. भावे आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या नावाने ही उभारण्यात आलेली चार दिवशी स्पर्धा आणि त्या देव माणसाचं मात्र आपण पाहतो. राकेश शेट्टी भानावरती नाव देखील लागलंय. देव माणूस म्हणून तुमचे आमचे सर्वांचे लाडके मान्यश्री सुधाकर शेट्टी गारे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. पटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये इथे मात्र स्वागत केलं जातंय. ते भाऊंच तर भाऊया माझकडे पाहुण्याला विनंती असेल की आपण देखील मंचावरती विराजमान व्हा. आपल्या देखील या बसंत एलिमेंट कृष्ण ठाकूरवाडी आयोजित भावी आमदार चषकामध्ये सहर्ष मनोपूर्वक स्वागत. हा शिंदेला निर्धाव निर्धाव छोट्या संघटनेनं इथे धाव फलकाचा आलेख थांबला गेलाय. तेवीस या धावसंख्येवरती आपण पाहतोय. तेवीस धावा धावफलकावरती तिसरी ओव्हर चालू आहे. 2.50 खेळ आतापर्यंत समाप्त झाला स्कोर कार्ड वरती. हा देखील थोडासा भयर अजूनही मात्र पाहायला मिळाला. आणि इथे देखील आला शिंदे निर्धाव. तीन षटकांची मात संपली. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर तेवीस धावा धाव फलकावरती आमचे साथी समालोचक देखील युपीची वाघ सर इथे जॉईन देखील होतील आपल्या समवेत. आपण पाहू शकाल पाहुण्यांची उपस्थिती देखील आली आहे. क्रिकेट खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल त्यांची आताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेश दादा कोलटे ज्यांच्या माध्यमे साकारलेलं स्वप्न वसंत इलेव्हन स्टेशन ठाकूरवाडी दिग्रीगुर आयोजित भावी आमदार चषक देव माणूस म्हणून खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. अर्थात सुधाकर भाऊ घारे साहेब खऱ्या अर्थाने आज उपस्थित राहिलेत. गोरगरिबांच्या हाकेला धाव नेणाऱ्या व्यक्तिमत्व, सातत्याने प्रत्येकाच्या आडी अडचणी दूर करणारे व्यक्तिमत्व, अगदी सातत्य म्हटलं जातं. काळ्या रात्री तुम्ही भाऊंच्या दारामध्ये गेले तर भाऊ सातत्याने तुमच्या हाकेला धाव नेणारे व्यक्तिमत्व. आणि खऱ्या अर्थाने परवाच्या दिवशी मी स्टेशन ठाकूरवाडी या गावामध्ये पहिल्यांदा गेलो तेव्हा खऱ्या अर्थाने भाऊ रस्ता बघितला जरी मी विचारलं गावात पहिले की ते रस्ता तुम्हाला मिळाला कसा काय, कारण की आम्ही देखील फॉरेस्ट खात्यामध्येच राहतोय. तर निश्चित अगदी दादाने सांगितलं की या रस्त्यासाठी भाऊंनी जी मेहनत घेतली आमच्यासाठी खऱ्या अर्थाने देव माणूस आहेत. आणि खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये म्हटलं जातं ना की तुम्हाला पहिली व्यवस्था घराकडे जाण्यासाठी रस्ता आणि पिण्यासाठी पाणी. आणि या दोन महत्वाच्या गरजा भाऊंच्या माध्यमातून या गावामध्ये पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने देव माणूस का नाव दिलं या बॅनरवरती हे खऱ्या अर्थाने आपल्या कामाने सांगितलंय. जाऊया कॉम्बसकडे. तिथे मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगतीय. इथे आपण पाहू शकाल चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली. भरत गोलंदाजी मार्कवर आला आणि त्यांना पहिल्या शेंडीवरती इरादा स्पष्ट केला. जो सुधीर हा गोलंदाज मात्र हाबीत फलंदाज हाबीत होता गोलंदाजांवरती त्याला मात्र पहिल्या शेंडीवरती चौथ्या ओव्हरच्या बाद करण्यामध्ये यश आलाय. आपण पाहू शकाल तिसरा आग्रा मात्र टीम राजमाची या टीमला मात्र भेटला जातोय. तो तेवीस या धावसंख्येवरती आपण पाहायला गेलो तर 2.02 तेवीस धावसंख्या होत्या. आणि जशी तिथून धावसंख्येचा रोख लागायचं काम केलं भरत या गोलंदाजाने आणि तेच आतापर्यंत आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहू शकाल वनमर विकेट डाऊन कुशल मी आया अशी परिस्थिती मैदानामध्ये निर्माण झाली आहे. एकही गोलंदाज मला थांबायला तयार नाही आहे. असं म्हणतात ना घर दिले की घराचे भाषे फिरायला सुरू होते आणि तेच मैदानामध्ये झालं. तर राजमाची या टीमचं आता मात्र एकही गोलंदाज मैदानामध्ये थांबायचं नाव घेत नाही आहे. झिरोचा आकडा घेऊन मात्र मैदानाच्या बाहेर मात्र होत आहेत. ठेव विजय आता
धावसंख्येची गरज असणार आहे ती कोंबलवाडी या टीमला. आणि रोहिती कलोत या दोन्ही टीमच्या कराराला आपण त्यासाठी इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्स मध्ये. येणारे शेवटी चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. पहा आपण मैदानामध्ये एक छोटा चिमुरडा देखील गेलाय. टोटल पाच ते सहा सात ते आठ वर्षांचा हा खेळाडू असेल पुन्हा मुलगा असेल आणि तो मात्र आज मैदानामध्ये खेळ करतोय. कारण की राज माझी टीम कडे थोडेसे प्लेअर मात्र शॉर्ट आहेत आणि तशाच कारणास्तव या छोट्याला मात्र मैदानामध्ये एंटर केला. आता मैदानामध्ये या कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये मात्र आता तो या क्रिकेटच्या वलनाकडे मात्र माघारी घेतली त्याने. येणारे शेवटी चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. मान्यवर देखील मैदान मंचावरती उपस्थित झाले. ते देखील या स्पर्धेचा आस्वाद होता. त्या सामन्याचा आस्वाद मात्र घेत आहेत. स्टार गेमला आपण पाहू शकाल मोहन नवसे योगेश पहिला शेंडू चांगला शेंडू पहिला आहे. तिथे 27 धावसंख्या डिपेंड करायची आहे आणि 27 धावसंख्या थांबवायची आणि त्याच बरोबर असलेले हे पहिला शेंडू निर्धाव. या शेंडूची गरज नितांत ती म्हणजे राजमाची या टीमला. आणि तो शेंडू मात्र पहिला शेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलाय गोलंदाजाला. सुरेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज. हा देखील कदरला शेंडू उडवायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. शेंडू मात्र विश्लेषकाच्या हातामध्ये सहजरित्या विसावली आहे. हा देखील शेंडू आला निर्धाव म्हणजे हा सामना देखील सहजरित्या राजमाती संघामध्ये कुंभलवाडी टीमला देत आणि पाहायला मिळत नाही आहे. कारण की ह्या मैदानावरती लो स्कोर मॅच आहे. अट्टी टट्टीच्या झाल्यात आणि तसाच सामना मात्र प्रेक्षकांना देखील आवडेल. हा देखील बॅटची लिडिंग घेतली आहे. शेतरक्षक बीट झालेत सिली पॉइंट जो आहे आणि त्याच कारणास्तव इथे आलेला हा थर्डमॅनला सावकार आणि या सावकाराने मात्र याचा पहिल्या दुसऱ्या डावाला मात्र स्वागत केलं. ते सावकाराच्या मदतीने आलेला सावकार. पहिले दोन शेंडू जरी शांत ठेवला असेल फलंदाज यो मोहनला परंतु तिसऱ्या शेंडूवर ते इरादे मात्र केले अशा बरोबर सौकार मात्र आलाय. हा देखील अकोट टप्प्याचा चेंडू पुलचा धमाका. इथे चेंडू थांबणार नाहीये. आउट गेले फास्ट. चेंडू चाललाय लॉंग शॉटला आलाय तो चौदा चेंडू देखील भाकबाग
दुसरा गौकार ठेव डीजे चांगली बॅटिंग आपण पाहू शकाल. पुण्याच्या पुलचा धमाका करायचा होता, लावली अपील झाली होती पंचांकडे, परंतु पंचांनी धाक पेटवायला लावली आणि इथे देखील आलेला हा या दीर्घांशिकेत मात्र धाक फलकाचा जो आला गेला तो थांबवला होता हा त्या अंकावरती. नेक्स्ट मॅच परसदरी आणि रोहितिक कलर या दोन टीम मध्ये हा देखील जिंदे फसव्या गतीचा असं वाटलं होतं. चिंदी उचलील, फक्त चिंदीने मात्र खालीच राहिलाय आणि इथे पहिल्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरचा डाव संपलाय आणि धाव फलकावरती दाबा लागल्यात. 27 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे तो कोंबळवाडी टीमला आणि आतापर्यंत 8 दाबा धाव फलकावरती. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल तत्पूर्वी डीजे मास्टरकडे एक संधी मात्र डीजे मास्टरला देखील देऊया. तर बळजरी आणि रेती कलेद या दोन्ही टीमला मात्र लास्ट कॉल आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोर जावं लागेल. आपण टॉस साठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या, तर टॉस देखील करायचं. इथे देखील फटका फसला, आता स्कूटी सुकी होणार नाही, विकेट डाऊन गेली. पहिला अकरा टीम मात्र
कुंभलवाडी संघाला भेटला जातोय तो 18 धावसंख्येवरती जी बिकेटची गरज होती ती बिकेट मैदानाच्या बाहेर मात्र भरतीचा प्रवास करत असताना आपण पाहू शकाल. योगेश बापती द पवेलियन. खऱ्यातून मित्रांनो निश्चित या मॅच मैदानाच्या आज जरी चालू आहे तरी मान्यवर समान सन्मान होणं फार महत्वाचं आहे आणि त्या मान सन्मानाकडे आपण वळणार आहोत. खऱ्यातून तुम्ही आम्ही पाहतोय भावी आमदार चषक वसंत इलेक्ट्रिक स्टेशन ठाकूरवाडी आयोजित जिग्री ग्रुप भावी आमदार चषक 2024 आणि पहिल्या पर्वामध्ये एक दिमागदार आयोजन इथे खऱ्यातून आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान्य राखेटाव्या कवटे ज्यांच्या माध्यमाने साकारलेले स्वप्न आणि इथे खऱ्यातून मान सन्मान आपण करणार आहोत. खऱ्यातून आपण पाहतोय सन्मान्य श्री गोमनदा पारदी ज्यांच्या माध्यमाने आपण पाहत असतो. या मैदानावरती मग छोट्या या मोठ्या टुर्नामेंट असो म्हणजे गावची लीग असो या खऱ्यातून एक गाव अकराची त्यांच्या माध्यमाने साऊंड सिस्टीम विनामूल्य खऱ्यातून दिली जाते त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्यातून निश्चित इथे आपण मान सन्मानाकडे वळत आहोत. रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षक आरोग्य क्रीडा सभापती सन्मान्य श्री सुधाकर शेठ घारे बाऊंचा खऱ्यातून केला जाईल मान सन्मान. आणि हा मान सन्मान करण्यासाठी मी गोमाता पारदी यांना विनंती करेल या अगदी आपल्या शुभ असते हा मान सन्मान आपण इथे कम्प्लीट करायचा आहे. खऱ्यातून आपण पाहू शकाल एक देव माणूस आणि देव माणूस कसा हवा आणि कसा असावा खऱ्यातून बाऊंच्या माध्यमाने आपण पाहत आलो. खऱ्यातून जर पाहिलं तर लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वांना खऱ्यातून सांभाळून देणारं व्यक्तिमत्व आणि सर्वांच्या अडीअडचणी दूर होताना आपण सातत्याने बाऊंच्या माध्यमांना अफाट प्रयत्न केले जात आहेत आणि बाऊंचा केला जातो इथे हा मान सन्मान. त्यानंतर आपण जाणार आहोत खऱ्यातून ग्रुप ग्रामपंचायत कोंडिवडे उपसरपंच सन्मान्य श्री समीरजी गायकवाड यांचा देखील हा मान सन्मान केला जाईल आणि हा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल सन्मान्य श्री नरेशदादा इंदोळे यांना विनंती करतोय. आपल्या शुभ असते आपण हा मान सन्मान इथे कम्प्लीट करायचा आहे. अगदी पहा प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान होणं फार महत्वाचं आहे. मित्रांनो यासाठी म्हटलं जातं की मान्यवरांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाही आहे. इथे मान्यवरांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाही आहे तर ते आज तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयावरती कोरलेलं लिहिलं आणि इथे मान्यवरांचा मान सन्मान होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर मित्रांनो जाऊया पुन्हा एकदा ग्रुप ग्रामपंचायत कोडिवडे माजी उपसरपंच सन्मान्य श्री रोहिदासदादा पाटील यांचा देखील केला जाईल मान सन्मान. आणि हा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल सन्मान्य श्री कायकुदादा पारदी यांना विनंती करतो या आपल्या शुभ असते हा मान सन्मान आपण इथे कम्प्लीट करायचा आहे. खऱ्यातून आपण पाहू शकाल प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान होणं फार महत्वाचं आहे आणि इथे खऱ्यातून आपण पाहू शकाल माईचे उद्गारशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन इथे केला जातो हा मान सन्मान. इथे निश्चित हा मान सन्मान करत असताना आपण पाहू शकाल प्रत्येक अतिथींचा मान सन्मान तर होतच आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जाऊया अगदी जर पाहिलं तर सुधाकर भाऊ घारे कट्टर समर्थक सन्मान्य श्री महेंद्रदादा घारे यांचा देखील हा मान सन्मान इथे केला जाईल आणि हा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल सन्मान्य श्री संजयदादा उघडे यांना विनंती करतो. दादा या आपल्या शुभ असते हा मान सन्मान आपण इथे कम्प्लीट करून जायचं आहे. इथे खऱ्यातून सुधाकर भाऊ घारे कट्टर समर्थक सन्मान्य श्री महेंद्रदादा घारे यांचा हा मान सन्मान इथे आपण करत आहोत. सातत्यानं जर पाहिला तर निश्चित कॅमेरामनला विनंती असेल जरूर पाच देव माणूस का म्हटलं जात आणि ही प्रेस पार्टी आहे भावी आमदार खऱ्यातून सन्मान्य श्री सुधाकर भाऊ घारे साहेबांचा मान सन्मान इथे खऱ्यातून आपण पाहू शकाल एक पुष्पहार. त्यानंतर श्री देव माणूस कसा असावा हे खऱ्यातून तुम्ही आम्ही न सांगता त्याची एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण हे आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. हे आज खऱ्यातून भाऊंनी काहीतरी समाजासाठी केलंय आणि करून दाखवलं यासाठी खऱ्यातून हे प्रेम आणि निश्चित आज सर्व समस्त ग्रामस्थ मंडळ स्टेशन ठाकूरवाडी त्याचप्रमाणे उपस्थित सर्व अतिथी सर्व मान्यवरांच मी सर्व स्टेशन ठाकूरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं करतो शब्द सुन्नाने सहर्ष स्वागत. आज खऱ्यातून निश्चित भाऊंकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला जरूर वाटतं आम्हाला नेतृत्व कसं असावा आम्हाला खऱ्यातून आमच्या हाकेला धावून येणारे नेतृत्व असावा आमच्या गरजा आमच्या आडी अडचणी दूर करणारा असावा संकटकाळी धावून येणारा असावा तो दिवसानं येता काळ्या रात्री तुम्हाला संकट येईल त्या संकटाला धावून येणारा असावा. आणि ही खऱ्यातून भाऊंच्या माध्यमातून
ही खऱ्या अर्थाने साधतात ना प्रत्येक गोर गरिबांच्या हाताला जाऊन येणारे व्यक्तिमत्व म्हणजे सन्मान्य श्री सुधाकर शेठ गारे साहेब खऱ्या आपण पाहू शकाल. इथे फटका चांगला आहे आणि बॉल मात्र या दिवस आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग यस कॅमेरा मॅन आहेत. सहा धावा मिळतील कंबस. थँक्यू यशवाग सर. आपण पाहिलं सन्मान मात्र केला जातो आणि धावफलकाचा विचार केला तर विजयी फटका आला. इथे सामना जिंकला तो कुंभलवाडी टीम ना मोहन पारदे आणि प्रकाश पारदे आपण पाहू शकाल. हे दोघे बंदी होते आणि नेक्स्ट मॅच ते चला आपण लगेच पळसरी आणि रेती कळवते या दोन टीम मध्ये पास केला जाईल.